काय वजनदार आहे, काय हलकं आहे, काय वजनदार आहे, काय हलकं आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे. पण आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे, मला माझ्या कार्यकर्त्याला. मला पवार शरद यांचा पराभव, मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे. माझं गणित पहिलं फोडून काढा की 531,000 हर्षवर्धनजी नव्हते, 531,000 विजयबापू होते. पण काय विजयबापू ना माननीय एकनाथजींनी भेट घेतली आहे, समजवलं आहे, आणि हर्षवर्धनजी व्यवस्थित काळजी होणार. 531,000 काही आमचा लॉस झालेला नाही आहे. आम्हाला आता ॲडिशन्स करायचे, ॲडिशनमध्ये डायरेक्ट अजितदादा किमान 2 लाख मतं ते अजितदादांची धरतं की नाही, कमी धरतंय, एवढं नका हो कमी लोक त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे. आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे, बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो, काय वजनदार आहे, काय हलकं आहे, काय वजनदार आहे, काय हलकं आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे. ज्यांनी 19 सरकार कोणामुळे गेलं, तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना 161 जण, ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं. महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं. काढा ना इतिहास, 33 महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला, हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं, तर पवार साहेबांनी केलं. केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय म्हणून माझ्या 2 सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं, पवारांनी ठेवलं. पण आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे, मला माझ्या कार्यकर्त्याला. त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध, पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजितदादा तुमच्याशी असेच वागतात, रागवून वागतात, गवंडीने वागत, मला पवार शरद यांचा पराभव, मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे. काय शंका आहे का? नाही, मी आकड्याच्या आधारे बोलतोय, त्याने आकड्याच्या आधारे बोलो. दुसरी गोष्ट ही आहे की तुमची महायुतीचा संघर्ष तुम्ही निवडणार कसा, कारण शिवसेने तर म्हणते मी ठाम आहे, आतापर्यंत तरी ठाम आहे. मी मगाशी मला बघा, तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे, तर मी खूपच रिकामा माणूस आहे. आई नाही, माझी बायको इतकी समर्थ ती घर सांभाळते, माझी टीम इतकी समर्थ की माझी कंपनी सांभाळते, मी फक्त समाज राजकारण करतो. तुम्हाला वेळ झाली, वेळ आहे. मी हे सांगितलं ना मगाशी, देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं. काढा इतिहास, गेल्या 10 वर्षाचा इतिहास काढा, देवेंद्रजी फडणवीसवर पुस्तकं लिहा. हर्षवर्धन पाटीलांना एकदा घेऊन बसलो, हर्षवर्धनजी काय काळजी करता भवितव्याची, मी आहे ना खमकी. हर्षवर्धनजी नॉर्मलला येतील, राजकारणात तुम्ही नाही आहात, राजकारणामध्ये तेवढंच हवं असतं. बरं मग माझी पुढची गॅरंटी, गॅरंटी जमला विषय. ओ तुम्ही मनातले मांडे घाऊ नका, हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र फिरणार. सॉरी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.